गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, असा आवाज आता प्रत्येक गावागावात गल्ली गल्लीत आपल्याला ऐकायला मिळेल. यावर्षी 6 सप्टेंबर रोजी श्री गणेश विराजित होतील. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहे. सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ताच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. श्री गणेश आगमन, स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गणेशाची मूर्ती कशी असावी याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाची प्रतिमा देखील निवडू शकता. पांढरा गणेश हा संपत्ती, आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो. ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदू रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी. नेहमी लक्षात ठेवा की देवतेची पाट घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे. सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते. गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शवला जातो. अशा मूर्ती देखील खास ठरतात. तर पूजेसाठी कोणत्या मूर्ती घरामध्ये आणू नये याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला देणार आहे. श्री गणेशाची मूर्ती आणताना डोक्यामध्ये टोपी घालून घराबाहेर पडावे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. कोणत्या पण पाहुण्याचं स्वागत करायचं असेल तर आपण टोपी घालूनच करतो आणि बाप्पासारखा हा पाहुणा घरी येणार असेल तर नियम पालन करणे आवश्यकच आहे. गणपती बाप्पा आणताना सोबत तामन, अक्षता, पांढरा मोठा रुमाल, जानवे, घंटी जरूर घेऊन जावी. जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावरती धावपळ ही होत नाही. दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षदा, हळदीकुंकू वाहून गणपती घरी आणावा. कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाही. गणपतीला जानवे घालावे, रुमालाने तोंड झाकावे. गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आहे. मूर्ती अत्यंत सुंदर व आकर्षक असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते. मनुष्याचा प्रभाव हा जड वस्तूंवरही पडतोच. आपल्या मूर्तीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो. गणपतीचे तोंड समोर करून घेऊन यावे. येताने एकाने हातात घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करा. गणपती धरणाऱ्याने शक्यतो पायात चप्पल घालू नये. गणपतीला घरी आणल्यानंतर घराच्या बाहेर गणपती बाप्पाला आपण ओवाळा. गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे, आसनासमोर खाली ठेवावा आणि शास्त्रोक्त पूजा अर्चना करावी. गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. पीयूपी ऐवजी शाडू मातीची मूर्ती निवडावी. गणेश मूर्ती हानिकारक रंगाने बनवणे म्हणजेच पर्यावरणाला हानी पोहोचवणे. अनेक भाविकांच्या भावनाही यामुळे दुखवतात. गणपती विसर्जनानंतर गणपतीचे तुकडे पडलेले भयानक दृश्यही आपल्यालाच पाहावे लागते. गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरण संरक्षण होईल आणि असे केल्यास गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील. गणेशाची मूर्ती शक्यतो हितभर हाताचीच असावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल अशी असावी. गणेशाची मूर्ती घेताना सुबक, प्रसन्नम व पिवळे पितांबर नसेल अशीच घ्यावी. मूर्ती भंगलेली किंवा तुटलेली, रंग उडालेली नसावी कारण की भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. श्री गणेशाची स्थापना ही ईशान्य दिशेला करावी. गणेशाच्या मूर्तीचे मुख पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची मूर्ती ठेवू शकता. असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात सुख समृद्धी देखील आणतो. जेव्हा गणपतीला अशा प्रकारे ठेवतात तेव्हा ते तुमच्या घराचे पालक बनतात. गणेश मूर्ती प्रामुख्याने दोन प्रकारची असते, एक डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. त्यामुळे कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्याला नेहमी संभ्रम पडत असतो. जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी. उजव्या सोंडेच्या गणपतीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांना फार सोहळ्यांची गरज असते आणि हे सोहळे घरात होणे फारच अवघड असते. म्हणूनच उजव्या सोंडेचे गणपती फक्त मंदिरात असतात. घरात डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आपण ठेवावी. डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. त्यामुळेच हा पूजेसाठी ठेवण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. याची पूजा बरेच जण गरुडावर बसलेली, सिंह वाहनावर बसलेली किंवा उभी किंवा कोणत्या तरी देवताच्या खांद्यावर हातात असलेली मूर्ती सरास गणेश उत्सवासाठी आणत असतात. पण या मूर्ती शास्त्रोक्त नाही. अशा मूर्ती पूजाव्यात का नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग आहे. गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी किंवा बसलेली असावी. कारण जेव्हा आपण प्राण
प्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते. मूर्तीचा प्राणमेय देह त्यामध्ये प्रतिष्ठित होतो. सिंहावर बसलेली, साप, गरुड यांवर बसलेली मूर्ती मुळीच घेऊ नये. शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती देखील घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रामध्ये या मूर्ती देखील निषिद्ध आहे. गणपतीची जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समान समजावी. विधिवत प्राण प्रतिष्ठा आपण करावी. प्राण प्रतिष्ठा करण्या अगोदर मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राण प्रतिष्ठा करावी. मनात कोणताही भय व शंका आणू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती समोर कोणत्या वस्तू ठेवायला पाहिजे. जसे की चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये. चामडे हे जनावरांपासून बनवलेले असते. चामड्याचे बेल्ट, बॅग मूर्तीपासून आपण दूरच ठेवायचे आहे. कुटुंबात किंवा नातेवाईकात कोणत्याही व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील मंडळींऐवजी शेजाऱ्यांकडून आपण नैवेद्य आरती करून घ्यावी. 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. एका हाती मोदक आणि दुसऱ्या हात वर मुद्रेत असावा. पाटावर सिंहासनावर बसवलेल्या अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम मानली जाते. मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नसेल अशीच मूर्ती आपल्याला गणेश उत्सवासाठी घरी आणायची आहे. तुम्हाला जर मंडळासाठी गणपती आणायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या प्रकारची मूर्ती ही निवडू शकता. पण आपण घरी मूर्ती आणायची असल्यावर अशाच प्रकारे आपण मूर्ती ही घरी आणावी. आता आपल्या घरामध्ये जर गर्भवती महिला असतील तर गणपती विसर्जन करावे का? तर गर्भवती घरामध्ये महिला असेल तर गणपती विसर्जन केलं तरी पण काहीही अडचण येत नाही, कारण याला शास्त्रीयदृष्ट्या कोणताही आधार नाही. त्यामुळे तुम्ही गणपती विसर्जन हे नक्कीच करू शकता. पण काहींच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडत असतात की आपल्या गर्भामध्ये बाळ आहे, मग आपण गणपती बाप्पा देखील एक बाळच आहे, मग ते कसे विसर्जन करायचे? तर गणपती बाप्पाची मूर्ती ही मातीच्या स्वरूपामध्ये असते. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करतात, तसेच अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात. तर आपण देखील अनंत चतुर्दशीला विसर्जन हे केलेच पाहिजे. अगदी तुमच्या मनामध्ये खूप शंका येत असतील की मी गर्भवती आहे, मग गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही, तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून विसर्जन हे करून घेऊ शकता. पण आपण प्रत्येक वर्षी गणपती बसवत आहोत, पण या वर्षी गर्भवती आहे म्हणून गणपती बसवता येत नसेल तर अजिबातही मनात काहीही शंका आणायचं कारण नाही. तसेच घरामध्ये जर आपण गणपती बसवले आहे आणि मासिक धर्म जर आला तर अशा वेळी काय करावे? तर तुम्ही अशावेळी जे काही आपले 4 दिवस आहे किंवा 5 दिवस आहे तोपर्यंत गणपती बाप्पाची पूजा तुम्ही घरातून दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता. पण अशा वेळेस तुम्ही पूजा करायची नाही. पण मग बाप्पा घरात बसवलेला आहे त्यामुळे त्याची पूजा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. तुम्ही वेळोवेळी तिथे गोमूत्र शिंपडलं तरी पण चालेल. पण आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आणि सेवा ही करायचीच आहे. आपण जेवढी पूजा आणि सेवा करू तेवढेच बाप्पा हे आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.